कोरोना महामारीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता तसेच कुठलीही भीती न बाळगता नियमितपणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या वर्धा शहरातील सफाई कामगारांचा सत्कार राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. वर्धेतील हॉटेल हेरिटेज इथे हा सत्कार सोहळा महात्मा गांधी जयंतीनिमित्त पार पडला. यावेळी भाजप खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, जिल्हाध्यक्ष डॉक्टर शिरीष गोडे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी व वर्धा शहरातील सफाई कामगार उपस्थित होते. महात्मा गांधीजी असो की देशगौरव नरेंद्र मोदीजी असो, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशगौरव नरेंद्र मोदीजी यांनी नेहमीच सांगितलं आहे की ज्यांनी या देशासाठी समर्पित भावनेनी काम केलं ते सर्व स्वागताचे आणि सत्काराचे अधिकारी आहे. या कोरोनामध्ये जेव्हा बाकी सर्वजण स्वतःला सुरक्षित ठेवण्याची धडपड करत होते तेव्हा मात्र हे सफाई कर्मचारी कोरोना योद्धा होऊन कोणी हॉस्पिटलमध्ये काम करत होतो तिची सफाई करत होते, नातेवाईकाचीसुद्धा कोरोनामध्ये अडचण असतानासुद्धा त्याचा सख्खा नातेवाईकसुद्धा सावधानी घेत होता, तेव्हासुद्धा नातं गोतं नसणाऱ्या परिवारासाठी सफाई कर्मचारी स्वतःचा जीव संकटात घालून सेवा देत होते. आज त्यांचा सत्कार आणि तोही 2 ऑक्टोंबरच्या दिवशी उत्तम योगायोग आहे. मी श्री आमदार पंकज भोयर यांनाही शुभेच्छा व्यक्त केलं, अभिनंदन केलं, पण सफाई कामगारांनासुद्धा मी वंदन केलं, नमन केलं की त्यांनी याच भावनेतून जी जनतेला सेवा दिली ही भावना अशीच कायम राहावी, ही भावना चिरंजीव राहावी.